So today we have to see the different program controlled statements are there. So which are the program controlled statements that are used in a Python, like break will be there, continue is there, pass, assert and return. So break, continue, pass, assert and return, these are the five program controlled statements used in a Python. Now first we have to see the break statement. So first we have to see the break statement. So break statement can be used inside a for loop or while loop to come out of the loop. Loop madun bahir padnyasathi break statement cha Python madhe use kela jato. Kute use karto apun? Mostly break statement he for loop kiwa while loop sathi use kela jato. For loop kiwa while loop साठी break statement हे नेहमी यूज करू शकतो. म्हणजे एखादी कंडिशन आली आणि त्यावेळी आपल्याला जर बाहेर पडायचं असेल लूप मधून, म्हणजे तेच for loop चे स्टेटमेंट एक्झिक्युशन हे थांबवायचं असेल, तर अशा वेळी break statement चा आपण प्रोग्रामिंग मध्ये for loop किंवा while loop या लूपिंग स्टेटमेंट मध्ये यूज करतो. सो द break statement कॅन बी यूज्ड इनसाइड अ for loop or while loop to come out of the loop. So when break is executed, the Python interpreter jump out of the loop to process the next statement in the program. म्हणजे काय होतं, break statement execute झालं की Python interpreter काय करतो, त्या loop मधून बाहेर पडतो आणि राहिलेले remaining statements काय होतात, execute होते. So we have already used a break inside our first previous program, that is a Python program to search an element in the list of element, where within yesterday we have seen that. So we have studied the use of break inside a for loop. So when the element is found, it would break the for loop and comes out of it. So we can also use break inside a while loop. Suppose for example we want to display numbers from 1 to 10 or 10 to 1. आता हा पण प्रोग्राम आपण बघितले लास्ट टाइमला, डिस्प्ले द नंबर्स फ्रॉम 1 टू 10 और 10 टू 1 इन आयदर असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर. आता अशा वेळी लूप मध्ये आपल्याला ब्रेक यूज करायचा, म्हणजे स्पेसिफिक कंडिशन मीट झाली की त्या लूप मधून बाहेर येईल. नाउ वी हैव टू सी, सपोज फॉर एग्जांपल वी आर यूजिंग अ ब्रेक स्टेटमेंट अलोंग विथ अ व्हाइल. सपोज वी हैव रिटन x इक्वल टू 10 देयर, म्हणजे आपल्याला काय करायचं, 10 टू 1 डिस्प्ले करायचं आणि त्यामध्ये आपल्याला ब्रेक हे यूज करायचं. नाउ x इक्वल टू 10 म्हणजे 10 ने सुरुवात करायची, बा x ग्रेटर देन इक्वल टू 1 म्हणजे x कुठपर्यंत असला पाहिजे, 1 पर्यंत गेला पाहिजे. सुरुवात कितीने करायची, 10 ने, म्हणजे x इथे डिक्लेअर केला मी x इक्वल टू 10, x ग्रेटर देन इक्वल टू 1 म्हणजे तो 10 पासून 1 पर्यंत जाणार आहे. लूप मध्ये आल्यानंतर आपण काय करूया, x ची व्हॅल्यू प्रिंट करूया, x इक्वल टू कॉमा x, x ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी प्रिंट केली. आता 10 टू 1 डिस्प्ले करायचं, म्हणजे 10 प्रत्येक वेळी x आपल्याला 1 ने मायनस करावा लागेल, म्हणजे काय स्टेटमेंट येणार, x मायनस इक्वल टू 1, x मायनस इक्वल टू 1 आणि पुन्हा मग इथं स्टेटमेंट देऊया आपण, प्रिंट आउट ऑफ द लूप. आता हा प्रोग्राम लिहिलेला आपण, वी हैव टू सेव दैट प्रोग्राम, ब्रेक डेमो डॉट पी, आपले होम डायरेक्टरी मध्ये सेव केला, मी रन केला हा प्रोग्राम, बघा काय आउटपुट आलं, 10 टू 9 x ची व्हॅल्यू काय केली, डिस्प्ले केली आणि लूपच्या या ठिकाणी काय झालं, शेवटी एक स्टेटमेंट असेल लूप मधून बाहेर आल्यानंतर काय केलं, त्या ठिकाणी आउट ऑफ द लूप हे स्टेटमेंट काय केलं, डिस्प्ले केलं. नाउ सपोज वी वांट टू डिस्प्ले द x व्हॅल्यूज अप टू 6. आता आपल्याला, आता हे लूप 10 टू 1 पर्यंत जाते, परंतु आपल्याला वाटलं की मला x चे व्हॅल्यू 6 पर्यंत डिस्प्ले करायचे. नाउ सपोज वी वांट टू डिस्प्ले द x व्हॅल्यूज अप टू 6 अँड इफ इट इज 5 देन वी वांट टू कम आउट ऑफ द लूप. म्हणजे 5 झाला की लूपच्या बाहेर आलं पाहिजे. सो हाऊ यू कॅन राईट दॅट, आता लूपच्या आतमध्ये आलो आपण इथं की प्रत्येक वेळी x ची व्हॅल्यू आपल्याला चेक करावं लागेल, x ची व्हॅल्यू चेक करावं लागेल. म्हणजे तो काय करेल, लूप मध्ये आलो आपण, x 1 ने
माइनस केला की x ची व्हॅल्यू किती झाली चेक करायची जर 5 झाले असेल तर काय करायचं स्टॉप करायचं इफ x एक्झॅक्टली इक्वल टू 5 एक्झिक्युशन आपल्याला काय करायचं ब्रेक करायचं किंवा थांबवायचं म्हणजे या ठिकाणी काय होते व्हाट वी कॅन डू हियर काय होते या ठिकाणी बघा इफ x इज 5 देन कम आउट ऑफ द लूप मग काय करा लूप मधून बाहेर या x 5 झाला की लूप मधून बाहेर येईल मी कमेंट मध्ये देतो इफ x इज 5 देन कम आउट ऑफ द लूप आता बघा रन करूया सेव्ह केला प्रोग्राम रन केला बघा x 5 आला की लूप मधून बाहेर पडायचं म्हणजे आपण प्रिंटिंग कुठपर्यंत केलं 10 टू 6 पर्यंत आलं we want to display the x values up to 6 only when x becomes 5 come out of the loop so this is the use of a break statement म्हणजे एखादी कंडिशन मीट झाली की लगेचच ब्रेक यूज करायचा आपण आणि त्यातून पुढे फाईलचे एक्झिक्युशन काय होईल स्टॉप होईल आणि लूप मधून बाहेर येईल आणि कम आउट ऑफ द लूप असं स्टेटमेंट त्या ठिकाणी डिस्प्ले होईल सेकंड बघूया सेकंड स्टेटमेंट दॅट इज अ कंटिन्यू स्टेटमेंट सेकंड प्रोग्राम कंट्रोलर स्टेटमेंट दॅट इज अ कंटिन्यू स्टेटमेंट सो कंटिन्यू स्टेटमेंट इज यूज्ड इन अ लूप कुठे यूज केलं जातं मोस्टली हे पण लूप मध्ये यूज केलं जातं द कंटिन्यू स्टेटमेंट इज यूज्ड इन अ लूप टू गो बॅक टू द बिगिनिंग ऑफ द लूप आता कंटिन्यू ने काय होते लूपच्या बिगिनिंगला जाते ब्रेक न टर्मिनेट होत होतं कंटिन्यू ने काय होईल लूपच्या बिगिनिंगला जाईल म्हणजे ती स्टेप निग्लेक्ट होईल एक्झिक्युशनची आणि पुढच्या स्टेपला जाऊन पुन्हा याचे स्टेटमेंट काय होतात एक्झिक्युट होते सो कंटिन्यू स्टेटमेंट इज यूज्ड इन अ लूप टू गो बॅक टू द बिगिनिंग ऑफ द लूप सो इट मीन्स व्हाट व्हेन कंटिन्यू इज एक्झिक्युटेड बा कंटिन्यू एक्झिक्युट झाल्यानंतर काय होतं आणि ब्रेक झाल्यावरती काय होतं ब्रेक झाल्यावरती लूपच्या डायरेक्ट बाहेर येईल कंटिन्यू न काय होतंय व्हेन द कंटिन्यू इज एक्झिक्युटेड द सबसिक्वेंट स्टेटमेंट इन द लूप आर नॉट एक्झिक्युटेड म्हणजे त्याच्या कंटिन्यू एक्झिक्युट झालं की ते त्या स्टेपचे स्टेटमेंट एक्झिक्युट होत नाहीत त्याच्या पुढच्या स्टेपला जाणार आणि पुन्हा याचं एक्झिक्युशन स्टार्ट होणार सो कंटिन्यू विल एक्झिक्युट द स्टेटमेंट सबसिक्वेंट स्टेटमेंट इन द लूप आर नॉट एक्झिक्युटेड सो व्हेन कंटिन्यू इज एक्झिक्युटेड सबसिक्वेंट स्टेटमेंट इन द लूप आर नॉट एक्झिक्युटेड नाउ वी हॅव टू सी वन डेमॉन्स्ट्रेटेड एक्झाम्पल सपोज फॉर एक्झाम्पल पायथॉन प्रोग्राम आता मी प्रोग्रामचं नेम देतो या ठिकाणी पायथॉन प्रोग्राम टू डिस्प्ले नंबर्स बिटवीन 1 to 5 using continue statement continue चा यूज करून 1 टू 5 काय करायचं तर आपल्याला नंबर डिस्प्ले करायचा पुन्हा एकदा प्रोग्राम लिहू आपण बघा आता 1 टू 5 जायचं आपल्याला म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल मी x इक्वल टू 0 घेतलं 0 न स्टार्ट केलं फाईल x आता x ला आपण बाय डिफॉल्ट 10 पर्यंत नेऊया म्हणजे तो 0 टू 9 पर्यंत जाईल या ठिकाणी बघा आता x प्लस इक्वल टू 1 म्हणजे x किती झाला आता 1 झाला या ठिकाणी x ची व्हॅल्यू किती झाली 1 झाली त्यानंतर बघा आता जर आता आपल्याला कुठपर्यंत डिस्प्ले करायचे तर 1 टू 5 पर्यंत जर x हा ग्रेटर देन 5 झाला x हा ग्रेटर देन 5 झाला की काय करायचं आपल्याला कंटिन्यू स्टेटमेंट त्या ठिकाणी यूज करायचं कंटिन्यू स्टेटमेंट हे यूज करायचं म्हणजे त्याच्या पुढचे स्टेटमेंट एक्झिक्युट होणार नाहीत कारण x ग्रेटर देन 5 x ग्रेटर देन 5 झाला की पुन्हा वरती जाणार पुन्हा 1 ने इन्क्रिमेंट होणार x पुन्हा कंटिन्यू असं 10 पर्यंत जाईल आणि लूपच्या ऑटोमॅटिक बाहेर होईल म्हणजे प्रिंटिंग कुठपर्यंत होईल 1 टू
5 पर्यंत होईल, 1 टू 5 पर्यंत होईल बघा। आणि आता लूप मध्ये मी काय करतो, प्रिंट लेतो, प्रिंट या ठिकाणी x ची व्हॅल्यू प्रिंट करतो, प्रिंट x इक्वल कॉमा x बघा काय होतं या ठिकाणी, बघा काय झाले x इक्वल टू 1 टू 5 या ठिकाणी डिस्प्ले झाले। कसं झालं बघा, 0 x सुरुवातीला 0 डिक्लेअर केला, व्हाइल x लेस देन 10 x प्लस इक्वल टू 1। आता मी सपोज आपल्याला वाटलं आता 1 ने स्टार्ट करायचं तर या स्टेटमेंटच्या ठिकाणी गरज नाही, नाही राहू द्या, पण इथं इन्क्रिमेंट करण्यासाठी आपण घेतलेलं, कारण इन्क्रिमेंट ऑपरेटर इन्क्रिमेंट ही व्हाइल लूपला लागते। ठीक आहे, x इक्वल टू 0 घेतलं, 0 लेस देन 10 आहे, 0 मध्ये 1 ऍड केला, x इक्वल टू x प्लस 1, x किती झाला 1, 1 ग्रेटर दॅन 5 आहे का, नाही, मग नसेल तर या स्टेटमेंट कडे येईल, x 1 प्रिंट झाला, 2 प्रिंट झाला, 3 प्रिंट झाला, 4 प्रिंट झाला, 5 प्रिंट झाला, 5 ग्रेटर दॅन 5 आहे का, नाही, म्हणून 5 प्रिंट झाला। x आता पुन्हा पुढे गेला, x प्लस इक्वल टू 1 किती झालं, x 6 झाला, 6 ग्रेटर दॅन 5 आहे का, आहे, कंटिन्यू, पुन्हा इथं आला, 7 ग्रेटर दॅन 5 आहे का, आहे, कंटिन्यू, पुन्हा 8 ग्रेटर दॅन 5 आहे, कंटिन्यू, 9 ग्रेटर दॅन 5 आहे, कंटिन्यू, पुन्हा 10 9 ग्रेटर दॅन 5 9 लेस दॅन 10 आहे, ठीक आहे, 10 झालं, 10 लेस दॅन 10 आहे का, नाही, लूपच्या बाहेर आहे। आणि सपोज आता आपण इथे एक लिहूया स्टेटमेंट, प्रिंट आउट ऑफ द लूप, आता लूपच्या बाहेर आला आणि प्रिंट केलं, मग 1 टू 5 प्रिंट होतील आणि लूपच्या बाहेर येईल, समजला प्रॉब्लेम। तर कंटिन्यूचा यूज काय बघा, कंटिन्यूचा यूज x आपल्याला काय करायचं, कंट्रोलिंग करतोय, म्हणजे इथून लूपच्या बिगिनिंगला जात, ब्रेक होत नाही, पुढच्या स्टेप एक्झिक्यूट करते। आता बघा, सपोज मला आता 5 झाला की कंटिन्यू करायचं, बघा मी काय करतोय, इफ x एक्झॅक्टली इक्वल टू 5 झाला की कंटिन्यू करतोय, बा काय होते या ठिकाणी, ती स्टेप काय होते, निग्लेक्ट होते बा या ठिकाणी। आता काय केलं बघा, मी मग अशी म्हटलं होतं ती स्टेप काय होणार, निग्लेक्ट होणार, म्हणजे 1 टू 4 पर्यंत आलं, 5 झालं की त्यानं प्रिंटिंग केलं नाही, 5 ला काय केलं, त्यानं कंटिन्यू ला नेलं, 6 झाला, 7 8 9, म्हणजे फिफ्थ जी स्टेप होती आपली 5 प्रिंट करण्याची, तर ह्या 5 प्रिंटला तो गेला नाही, म्हणजे x 5 झाला की कंटिन्यू, कंटिन्यू न कुठं जाते, कंटिन्यू न डायरेक्ट ठेवा या ठिकाणी, मी मग कर्सर मूव करतोय, कंटिन्यू आलं की इथे येणार, पुन्हा x इक्वल टू 6, x एक्झॅक्ट इक्वल टू 6 आहे का, नाही, पुन्हा इथे येणार, म्हणजे फिफ्थ प्रिंट करायचं त्यांना निग्लेक्ट केलेलं आहे किंवा तिथं कंटिन्यू होतंय, म्हणजे कंटिन्यू कुठं गेलं, नेक्स्ट इटरेशनला, कंटिन्यू न नेक्स्ट इटरेशनला त्या ठिकाणी आपण गेलो, आणि ते इटरेशन काय केलं, ते इटरेशन एक्झिक्यूट केलं नाही, म्हणजे हे स्टेटमेंट कडे जाणार नाही। ओके, जाऊया आपण नेक्स्ट, हे प्रोग्राम कंट्रोलर स्टेटमेंट आहे, पास स्टेटमेंट, थर्ड प्रोग्राम कंट्रोलर स्टेटमेंट आहे या ठिकाणी, दॅट इज अ पास स्टेटमेंट। आता कुठलाही लूप असेल तर त्यामध्ये ते पास स्टेटमेंट आपण यूज करू शकतो। आता पास स्टेटमेंटचा यूज काय, दिस इज न्यू फॉर यू, वी आर ऑलरेडी फॅमिलियर विथ अ ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट, म्हणजे गो टू जसं होतं तसं कंटिन्यू स्टेटमेंट इथं पायथॉनमध्ये यूज करत होतो आपण। आता पास स्टेटमेंटचा यूज काय बघा, द पास स्टेटमेंट डज नॉट डू एनिथिंग, पास स्टेटमेंट काहीच होत नाही, मग लिहायचं कशासाठी, इट इज यूज्ड विथ इफ स्टेटमेंट ऑर इनसाइड अ लूप टू रिप्रेझेंट नो ऑपरेशन। जर एखादं लूप असेल आपलं, इफ असेल किंवा एल्स असेल किंवा लूप फॉर लूप फाईल लूप असेल आणि त्यामध्ये कुठलं स्टेटमेंट नाही, म्हणजे एम्प्टी लूप आहे, तर अशा वेळी पास स्टेटमेंट त्यामध्ये लिहायच, इट विल नॉट डू एनी ऑपरेशन। सो व्हेन वी नीड अ स्टेटमेंट सिंटॅक्टिकली बट वी डू नॉट वॉन्ट टू डू एनी ऑपरेशन, आपल्याला जर त्या ठिकाणी सिंटॅक्टिकली लूपची गरज आहे त्या स्टेटमेंटची, फक्त सिंटॅक्स लिहायचा आहे त्यामध्ये कुठलंही स्टेटमेंट नसेल लिहायचं, एक्झिक्युटेबल स्टेटमेंट नसतील, तर अशा वेळी त्या ठिकाणी पास स्टेटमेंटची गरज पडते। The continue statement that we have seen in a previous program
that will redirected the flow of execution to the beginning of the loop. So if we use pass in the in place of continue, the numbers from 1 to 10 are displayed. But मी या ठिकाणी काय करतो, x पहिला प्रोग्राम अप्लाई असं ठेवतो मी x greater than 5 आणि याच्या ऐवजी continue ऐवजी pass ठेवतो. आता काय हो, या 5 चा मीनिंग काय आहे, हे तर काहीच होत नाही. कंटिन्यू ने काय व्हायचं, बिगिनिंग ला जायचं, या 5 ने काहीच होत नाही. बघा 1 to 10 आता 1 to 10 डिस्प्ले झाले, 5 आला बघा यामध्ये आला का बघा या ठिकाणी 5 x equal to 5 ही स्टेप 10 ने नेग्लेक्ट केली नाही. म्हणजे पास स्टेटमेंट कशासाठी यूज करायचं आता ह्याचा मीनिंगच नाही. पण आपल्याला तिथे लिहायची जर गरज पडत असेल तर अशा वेळी आपल्याला सपोज इफ ही गरज आहे लिहायची इफ लूपची तर एम्प्टी ठेवू शकत नाही आप. तर त्यामध्ये काय करायचं, पास स्टेटमेंट हे आपण ऍड करू शकतो. बाय एम्प्टी ठेवलं तर लगेचच इंडेंटेड ब्लॉक असे एक्सेप्शन येते त्या ठिकाणी. म्हणजे इथं काहीतरी काहीच नसेल लूप मध्ये तर अशा वेळी आपल्याला त्या ठिकाणी पास हे लेन गरजेचं असतं. म्हणजे एम्प्टी लूप दैट डज नॉट डू एनी ऑपरेशन वी कैन राइट अ पास स्टेटमेंट देयर. तर असा पास स्टेटमेंटचा यूज हा आहे. सिंपली अजून एक अर्ध एग्जांपल सांगतो बघा मी. सपोज फॉर एग्जांपल दुसरे एग्जांपल घेऊया आपण पास स्टेटमेंट साठी. अ पायथॉन प्रोग्राम टू रिट्राइव ओनली निगेटिव नंबर्स फ्रॉम अ लिस्ट ऑफ नंबर्स प्रॉपर लिस्ट ऑफ नंबर्स. आता एक लिस्ट घ्यावी लागेल आपल्याला. लिस्ट ऑफ नंबर्स घेतलेत म्हणल्यावर नम इक्वल टू यामध्ये मी लिस्ट ऑफ नंबर घेतले 1 2 3 minus 4 5 6 minus 7 पुन्हा minus 8 minus 10 comma 13 comma minus 15 ठीक आहे. तर एवढे नंबर घेतले. आता यातल्या काय करायचे, तर आपल्याला या दिलेल्या नंबर मध्ये काही पॉझिटिव्ह नंबर्स आहेत काही निगेटिव्ह नंबर्स आहेत आणि आपल्याला काय करायचे, या दिलेल्या लिस्ट मधून फक्त निगेटिव्ह नंबर आपल्याला रिट्राइव करायचे. पायथॉन प्रोग्राम टू रिट्राइव ओनली निगेटिव्ह नंबर्स फ्रॉम अ लिस्ट ऑफ नंबर. तर अशी एक लिस्ट घेतली आपण आणि त्यातले आपल्याला फक्त निगेटिव्ह नंबर आपल्याला रिट्राइव करायचे. आता एक एक नंबर आपल्याला लिस्ट मधला ऍक्सेस करावा लागेल म्हणजे फॉर लूपची गरज आहे. फॉर आय इन काय असेल, नम. नम ह्या लिस्ट मधली एक एक एलिमेंट आय मध्ये येईल. आता आय मध्ये आलेला नंबर हा आपल्याला चेक करायचा आहे. जर इफ आय ग्रेटर दॅन 0 असेल तर, इफ आय ग्रेटर दॅन 0 असेल तर काय लेणार तुम्ही त्या ठिकाणी, पास लेणार. इफ आय ग्रेटर दॅन 0 असेल तर पास लेणार म्हणजे वी कॅनॉट डू एनीथिंग. आपल्याला काय करायचे, फक्त निगेटिव्ह नंबर त्या ठिकाणी डिस्प्ले करायचे. प्रिंट आय ची व्हॅल्यू त्या ठिकाणी मी डिस्प्ले केली. मग काय मिळालं आपल्याला, वी हॅव गेट ओनली द लिस्ट ऑफ निगेटिव्ह नंबर्स. पुन्हा एकदा रन करतो, वी गेट ओनली द लिस्ट ऑफ निगेटिव्ह नंबर्स. फक्त निगेटिव्ह नंबरची लिस्ट आपल्याला या ठिकाणी मिळाली. म्हणजे इथं काय काहीच लिहायचं नव्हतं पण आपल्याला गरज होती त्या ठिकाणी. नुसतं एल्स लिहू शकत नाही सिंटॅक्टिकली. आता मी या ठिकाणी नाही पास लिहिलं तर प्रोग्राम आपला रन होत नाही, बाय इंडेंटेशन एरर येतो लगेचच. म्हणजे इथं पास पाहिजे. मग नुसतं एल्स प्रोग्राम मध्ये असतं का, नाही. सिंटॅक्टिकली एल्स नुसतं लिहू शकतोय का, नाही. इफची गरज असते एल्स लिहायचं असेल तर, मग इफ एल्स त्या ठिकाणी आपण लिहू शकतो. समजलं? तर असा हा पाचचा त्या ठिकाणी यूज आहे. पुढे जाऊया आपण. तिसरं स्टेटमेंट बघितलं आपण पास, त्यानंतर फोर्थ प्रोग्राम कंट्रोलर स्टेटमेंट बघूया. दॅट इज असर्ट स्टेटमेंट. आता दिस इज ऑल्सो न्यू फॉर यू असर्ट स्टेटमेंट. आता हे लूप नाही, जनरली यूज केलं जातं. काय आहे असर्ट स्टेटमेंटचा यूज आपण बघूया. सो असर्ट स्टेटमेंट इज युजफुल टू चेक इफ अ पर्टिक्युलर कंडिशन इज फुलफिल्ड ऑर नॉट. आता असर्ट स्टेटमेंटचा यूज का केला जातो, तर एखादी कंडिशन आपण दिली, कंडिशन देतोय म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी आलं. सपोज एक्स इक्वल टू 10 घेतलं आणि खाली कंडिशन दिली आपण एक्स ग्रेटर दॅन 0, तर आहे
कंडिशन ट्रू असेल किंवा फॉल्स असेल दैट इज कॉल्ड एज अ कंडिशन. सो असर्ट स्टेटमेंट इज यूजफुल टू चेक इफ अ पर्टिक्युलर कंडिशन इज फुलफिल्ड ऑर नॉट. पर्टिक्युलर कंडिशन इज फुलफिल्ड ऑर नॉट. जर फुलफिल येस असेल नो असेल तर काय होते बघा. अगोदर सिंटॅक्स बघूया आपण. मग सिंटॅक्स बघितला की आपल्याला समजेल की असर्ट स्टेटमेंटचा यूज काय. मी पुढे लिहितो सिंटॅक्स. असर्ट स्टेटमेंट यूज करण्यासाठी असर्ट हा कीवर्ड यूज केला. असर्ट स्टेटमेंट लिहिण्यासाठी असर्ट हा कीवर्ड यूज केला. असर्ट स्पेस बघा एक्सप्रेशन. आता इथे या ठिकाणी काय असेल एक्सप्रेशन असेल. एक्सप्रेशन म्हणजे त्या ठिकाणी कंडिशन वगैरे दिलेली असेल आणि इथं जो असेल तो एरर मेसेज असेल. या ठिकाणी असेल तो मेसेज असेल. आता ह्या सिंटॅक्स कसा एक्झिट होतोय बा. असर्ट एक्सप्रेशन कॉमा मेसेज. सिंपल सिंटॅक्स आहे बा. दाबाव सिंटॅक्स द मेसेज इज नॉट कंपल्सरी. आता मेसेज असेल नसेल नाही असर्ट स्टेटमेंट विल बी एक्झिक्युटेड. सो लेट अस टेक एन एक्झाम्पल. इफ यू वॉन्ट टू assure that the user should enter only a number greater than 0 we can use assert statement. म्हणजे सपोज युजरला काय करायचंय फक्त पॉझिटिव्ह नंबर एंटर करून द्यायचे. निगेटिव्ह नंबर एंटर केला की assertion error message will be there. assertion error message will be there. तर काय करावं लागेल यासाठी बघा. मी खाली लगेच एक्झाम्पल घेतो याच्या. assert आता यूजर हॅज टू एंटर ओनली अ नंबर ग्रेटर दॅन 0 म्हणजे फक्त पॉझिटिव्ह नंबर यूजर एंटर करणार. जर चुकून युजरनं रॉंग नंबर एंटर केला म्हणजे यूजर हॅज नॉट एंटर्ड अ प्रॉपर इनपुट तर आपण मेसेज येणार रॉंग इनपुट एंटर्ड. युजरनं काय केलं रॉंग नंबर टाकलेला आहे. म्हणजे वी हॅव टू ऍक्सेप्ट द व्हॅल्यूज फ्रॉम अ युजर only a positive numbers. म्हणजे काय इथं सपोज x आपल्याला घ्यायचा आहे x equal to int ब्रॅकेट मध्ये इनपुट इन ब्रॅकेट एंटर ओनली पॉझिटिव्ह नंबर्स. एंटर ओनली पॉझिटिव्ह नंबर. पण चुकून युजरनं काय केलं चुकून युजरनं निगेटिव्ह नंबर एंटर केला म्हणजे रॉंग इनपुट या ठिकाणी असा मेसेज त्या ठिकाणी डिस्प्ले होईल बा. नसेल तर बरोबर एंटर केला असेल तर तो आपण काय करूया डिस्प्ले करूया. यू एंटर्ड कॉमा एक्स. यू एंटर्ड एक्स म्हणजे बरोबर एंटर केला असेल तर एक्सची व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी डिस्प्ले करू. रॉंग एंटर केला तर हा रॉंग इनपुट एंटर्ड हा मेसेज त्या ठिकाणी दिसेल बा. आता एंटर ओनली पॉझिटिव्ह नंबर्स. मी 10 एंटर करतो ओके. यू एंटर्ड 10. पुन्हा मी रन करतो सेम प्रोग्राम. पुन्हा रन केला सपोज मी आता -10 एंटर केलं बा काय आलं. असर्शन एरर या ठिकाणी दिसतोय बा. रॉंग इनपुट एंटर्ड काय आलं त्या ठिकाणी रॉंग इनपुट एंटर्ड. सो दिस कॅन जनरेट एन असर्शन एरर मेसेज. असर्शन एरर मेसेज विल बी डिस्प्ले. आता आपल्याला हे काय करायचंय हा प्रोग्राम आपल्याला एक्सेप्शन हँडलिंग करायचं. सो असर्शन एरर मेसेज शोन इन द अबव आउटपुट दॅट इज कॉल्ड एज एक्सेप्शन. आता एक्सेप्शन आलंय आपलं रेड कलर मध्ये आलं नाही पाहिजे. आपल्याला असा मेसेज फक्त ब्ल्यू कलर मध्ये दिसला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला एक्सेप्शन हँडल हे करावं लागेल. कधी एक्सेप्शन हँडल करणार आपण. फॉर हँडलिंग एन एक्सेप्शन वी आर युजिंग द ट्राय एक्सेप्ट एल्स फायनली ब्लॉक. हे पुढे एक्सेप्शन हँडलिंग मध्ये होईल पण तात्पुरता आपण तो प्रोग्राम कम्प्लीट करूया. बा कसा कम्प्लीट करता येईल. नाव फर्स्ट वी हॅव टू ऍक्सेप्ट अ इनपुट एक्स इक्वल टू इंट इनपुट एंटर ओनली पॉझिटिव्ह नंबर्स. त्यानंतर ट्राय मध्ये आलो. ट्राय ट्राय मध्ये काय लिहिले स्टेटमेंट आपण असर्ट लिहिले. असर्ट एक्स ग्रेटर दॅन 0 असेल तर ठीक नसेल तर काय करणार मेसेज प्रिंट करणार. असर्ट एक्स ग्रेटर दॅन 0 असेल तर असर्शन एरर मेसेज त्या ठिकाणी जनरेट होईल. आता मेसेज हा ऑप्शन ठेवतो मी या ठिकाणी एक्सेप्ट. इथं आपल्याला आता असर्शन एरर हा आपल्याला
हैंडल करायचा आहे बघा assertion error हा क्लास दिला त्या ठिकाणी assertion error आणि तिथे आपल्याला हे प्रिंट स्टेटमेंट लिहायचं म्हणजे आपल्याला ब्लू कलर मध्ये दिसेल म्हणजे आपण हा एरर काय केला हँडल केलेला आहे प्रोग्राम रन करतो मी एंटर ओनली पॉझिटिव्ह नंबर्स 10 एंटर केले ठीक आहे यू एंटर्ड 10 पुन्हा एकदा रन करतो मग या ठिकाणी एंटर ओनली पॉझिटिव्ह नंबर्स सपोज 145 यू एंटर्ड 145 आता मी रॉंग इनपुट देतो आपल्याला काय फक्त पॉझिटिव्ह इनपुट पाहिजे पण निगेटिव्ह इनपुट दिले मी -145 बघा आता मेसेज काय आला रॉंग इनपुट एंटर म्हणजे काय केलं आपण असर्शन एरर काय करते या ठिकाणी असर्ट स्टेटमेंट काय करते असर्ट स्टेटमेंट विल जनरेट एन असर्शन एरर इफ द एक्सप्रेशन इज फॉल्स एक्सप्रेशन जर फॉल्स असेल एक्सप्रेशन रिटर्न्स फॉल्स इट विल जनरेट एन असर्शन एरर मेसेज and that we have handled here with an except block assertion error हा मेसेज आपण या ठिकाणी हँडल केलेला आहे मग तो एग्जिट होईल आणि हे रॉंग इनपुट एंटर्ड असा मेसेज आपल्याला डिस्प्ले होईल सो दिस इज आवर फोर्थ स्टेटमेंट दैट इज assert स्टेटमेंट नाउ मूव टू द नेक्स्ट दैट इज अ रिटर्न स्टेटमेंट दिस इज आल्सो प्रोग्राम कंट्रोलर स्टेटमेंट आता हे माहित आहे आपल्याला वी आर फॅमिलियर विथ द रिटर्न स्टेटमेंट कुठे यूज होतं दैट इज यूज्ड इनसाइड अ फंक्शन टू रिटर्न सम वैल्यू फ्रॉम दैट फंक्शन रिटर्न स्टेटमेंट इज यूज्ड सो फंक्शन रिप्रेजेंट्स अ ग्रुप ऑफ स्टेटमेंट टू परफॉर्म अ टास्क द पर्पज ऑफ फंक्शन इज टू परफॉर्म सम टास्क एंड इन मेनी केसेस अ फंक्शन रिटर्न द रिजल्ट आता नंबर ऑफ केसेस असतात की त्यामध्ये फंक्शन हे काहीतरी वैल्यू रिटर्न करत असतं मग अशा वेळी फंक्शन मधून व्हॅल्यू रिटर्न करायचे असेल तर रिटर्न हा कीवर्ड किंवा रिटर्न स्टेटमेंट आपण त्यामध्ये यूज करू शकतो अ फंक्शन स्टार्ट विथ द कीवर्ड डेफ डेफ या कीवर्डने फंक्शन हे स्टार्ट होतं आता दॅट रिप्रेझेंट्स द डेफिनेशन ऑफ अ फंक्शन फंक्शनची डेफिनेशन ही नेहमी def या कीवर्डने स्टार्ट होते पुढच्या चॅप्टर मध्ये आपल्याला होणार आहे ते आफ्टर def द फंक्शन शुड बी रिटर्न म्हणजे फॉर एक्झाम्पल सम ऑफ ए कॉमा बी असं लिहिलं आपण या ठिकाणी आणि या ठिकाणी मी डिस्प्ले केलं प्रिंट ए प्लस बी ठीक असं हे झालं सिम्पल फंक्शन def फंक्शन नेम फंक्शन फॉर्मल पॅरामीटर्स ए कॉमा बी फंक्शन मध्ये आलो आणि फंक्शन मध्ये आल्यानंतर ए आणि बी या व्हॅल्यूची काय केली आपण सम केली सो आफ्टर द फंक्शन नेम वी शुड यूज अ कोलन टू सेपरेट द नेम विथ द बॉडी कोलन असतो जसं लूप मध्ये यायसाठी कोलन तसं फंक्शन डिक्लेअर केलं या ठिकाणी डेफिनेशन लिहिली की त्यामध्ये कोलन द्यायचं आणि त्यामध्ये फंक्शन बॉडीचे स्टेटमेंट आपण एंटर करू शकतो सो द बॉडी ऑफ द स्टेटमेंट कंटेन द लॉजिक टू परफॉर्म द टास्क सपोज फॉर एक्झाम्पल वी हॅव डिक्लेअर्ड डीईएफ फंक्शन डेफिनेशन डीईएफ कीवर्डनं स्टार्ट करतो फंक्शनचं नेम आलं पुन्हा सर्क्युलर ब्रॅकेटमध्ये आपण नंबर ऑफ फॉर्मल पॅरामीटर जे मेन इथून पास करणार आहे आपण आणि फंक्शनची बॉडी झाली आफ्टर अ कोलन वी कॅन राईट अ फंक्शन बॉडी फंक्शन बॉडी काय करतो आपण त्या ठिकाणी घेत नाउ अ फंक्शन इज एक्झिक्युटेड ओनली व्हेन इट इज कॉल्ड आता हे फंक्शन असंच एक्झिक्युट होत नाही ज्याला कॉल करावं लागेल जसं व्हाइड मेन मधून आपण मेन फंक्शन सी मध्ये काय बघितलं मेन मधून फंक्शन कॉल करायचो आणि कॉलिंग फंक्शन फंक्शन डेफिनेशन काय करायचं एक्झिक्युट करायचं सो ऍट द टाइम ऑफ कॉलिंग द सम फंक्शन वी शुड पास द व्हॅल्यू टू द व्हेरिएबल ए अँड बी सो वी कॅन कॉल दिस फंक्शन ऍज कसं कॉल करणार सम ऑफ आता मी इथं दोन पॅरामीटर दिले 10 आणि 20 तर या पद्धतीने आपण फंक्शन कॉल केलं 10 आणि 20 हे ए आणि बी मध्ये स्टोअर झालं मग आता मी रन केला प्रोग्राम 30 असा आउटपुट आपल्याला या ठिकाणी आलेलं आहे बघा ए आणि बी ची सम केली आणि 30 आउटपुट आलं म्हणजे हे प्रिंट स्टेटमेंट या ठिकाणी एक्झिक्युट झालं आता काय करायचं नाउ द व्हॅल्यूज 10 अँड 20 आर पासड टू ए अँड बी रिस्पेक्टिवली अँड द सम फंक्शन डिस्प्लेज देअर सम अँड इन द प्रोग्राम वी गेट द आउटपुट एज 30 याचं आउटपुट आपल्याला त्या ठिकाणी आलं नाउ वी हॅव टू रिटर्न सम व्हॅल्यू फ्रॉम अ फंक्शन
आता जर फंक्शन मधून व्हॅल्यू रिटर्न करायचे असेल तर काय करावे लागेल या ठिकाणी आपण डिस्प्ले न करता इथून व्हॅल्यू काय करायची रिटर्न करायची रिटर्न ए प्लस बी ही व्हॅल्यू काय केली आपण रिटर्न केली आता रिटर्न केलेली एका व्हेरिएबल मध्ये मी स्टोर केली x इक्वल म्हणजे हे फंक्शन कॉलिंगला एक व्हेरिएबल इनिशियलाइज करावे लागेल आणि या x मध्ये ही रिटर्न केलेली व्हॅल्यू आले इथे डेटा टाइप वगैरे काही मीनिंग येत नाही आणि प्रिंट करू आपण प्रिंट सम इक्वल कॉमा काय प्रिंट करणार x इथे मेन मध्ये आपण प्रिंट केलं बघा आता फंक्शन हैज रिटर्न सम व्हॅल्यू इथे कॉमा मिसिंग आहे ओके वी गेट द व्हॅल्यू सम इक्वल टू 30 असे किती आपण असे कितीही या ठिकाणी आपण देऊ शकतो बघा मी या ठिकाणी पुढे फंक्शन मध्ये आपल्याला डिटेल मी घेणार आहे मी इथे तीन फंक्शन कॉल केले 10 20 त्यानंतर 20 30 विल बी डिस्प्लेड देयर देन 30 40 सम विल बी डिस्प्लेड देयर आता बघा हे एक्झिक्युट करतो मी प्रत्येक वेळी त्या त्या ह्याच्यानुसार 30 50 70 असा आउटपुट आपल्याला आला आता अजून एक सांगतो बघा आता इथून एक रिट्राय झाली व्हॅल्यू आता याच्या पुढे थोडं जातो आणि स्टॉप करूया आपण या ठिकाणी बघा फंक्शन हॅज रिटर्न वन व्हॅल्यू काय रिटर्न केली ए प्लस बी आता मी इथं अजून एक घेतो बघा बी मायनस ए बी मायनस ए मी इथं काय देतो एक्स कॉमा वाय एकच घेतो बाकीचं रिमूव्ह करतो एक्स कॉमा वाय सम फंक्शन कॉल केलं सम इक्वल टू एक्स कॉमा पुन्हा ऍडिशन झालं तर सबस्ट्रॅक्शन इक्वल टू कॉमा वाय सबट्रॅक्शन इक्वल टू 10 आलं या ठिकाणी आउटपुट बाकस आलेलं आहे आपल्याला या ठिकाणी फंक्शन कॅन रिटर्न मल्टिपल व्हॅल्यूज हा कन्सेप्ट पायथॉन मध्ये न्यू आहे फंक्शन कॅन रिटर्न मल्टिपल व्हॅल्यूज फंक्शन हे एका वेळी एक व्हॅल्यू रिटर्न करत होतो अदर लँग्वेज मध्ये पण पायथॉन मध्ये फंक्शन कॅन रिटर्न मल्टिपल व्हॅल्यूज दिस इज न्यू कन्सेप्ट म्हणजे एकाच वेळी फंक्शन हे मल्टिपल व्हॅल्यू रिटर्न करते अशा कितीही करू शकतो आपण ही एक केली दोन म्हणजे एक्स मध्ये ए प्लस बी स्टोअर होईल वाय मध्ये बी मायनस ए स्टोअर होईल कॉमा मी सपोज दिलं ए मल्टिप्लाइड बाय बी असं लिहिल कॉमा बी डिवाइड बाय ए किंवा बी डिवाइड बाय टू घेतलं असं आणि रिटर्न केली सपोज मी या ठिकाणी दिली एक्स वाय कॉमा आय कॉमा जे असे घेतले आणि पास केलं समला एक्स घेतला सबस्ट्रॅक्शनला वाय घेतलं कॉमा आता मल्टिप्लिकेशन आहे त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशनला आपण काय घेतलेलं आहे मल्टिप्लिकेशनला घेतलं या ठिकाणी आय ठीक आहे कॅप्स लॉक ऑन मल्टिप्लिकेशनला आय घेतलं कॉमा डिव्हिजनसाठी डिव्हिजनला काय घेतोय आपण कॉमा जे म्हणजे एक्स वाय आय जे हे जसं लिहिलंय ज्या सिक्वेन्सनं त्या सिक्वेन्सनी एक्स वाय आय जे इथं चार व्हेरिएबल रिटर्न होते चार व्हॅल्यू रिटर्न होते तर इथं पण चार व्हॅल्यू आपल्याला द्यावे लागते आणि या पद्धतीनं आपण चार व्हॅल्यू रिटर्न केलेले आहेत ओके एक एक्स्ट्रा ब्लॉक झाला त्या ठिकाणी आउटपुट बघा सब सम इक्वल टू 30 सबस्ट्रॅक्शन 10 मल्टिप्लिकेशन 200 म्हणजे किती पॅरामीटर या ठिकाणी 10 आणि 20 ओके 200 डिव्हिजन 20 बी डिवाइड बाय 2 घेतलेला आहे म्हणजे 20 डिवाइड बाय 2 किती आलं 10 आलं तर असं आपण किती वी कॅन रिटर्न मल्टिपल व्हॅल्यूज फ्रॉम अ फंक्शन फंक्शन मधून आपण मल्टिपल व्हॅल्यूज या रिटर्न करू शकतो सो दीज आर द 5 प्रोग्राम कंट्रोलर स्टेटमेंट्स इन अ पायथॉन नाउ वी हॅव टू सी सम प्रोग्राम्स दॅट आर आस्क्ड ड्युरिंग द एक्झामिनेशन एक्झाम मध्ये कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा राईट अ पायथॉन प्रोग्राम
to display the prime number series, prime number series, to display the prime number series. आता कुठे पर्यंत ते आपण एंटर करणार आहे. प्राइम नंबर अगोदर कशाला म्हणायचं ते बघूया. ते माहित पाहिजे प्राइम नंबर कशाला म्हणायचं. ज्या नंबरला एक किंवा त्याच नंबरने जर भाग जात असेल, जर या ज्या नंबरला एक किंवा त्याच नंबरने जर भाग जात असेल तर अशा नंबरला प्राइम नंबर म्हणायचं. फक्त ते नंबर किंवा एक याने भाग जात असेल पूर्ण भाग तर अशा नंबरला प्राइम नंबर आपण म्हणतो. तर असे नंबर आपल्याला डिस्प्ले करायचे कुठपर्यंत ते आपण डिसाइड करणार. म्हणजे त्यासाठी वी हैव टू एंटर अ रेंज अप टू व्हिच वी वांट टू डिस्प्ले द प्राइम नंबर सीरीज. सपोज वी वांट टू डिस्प्ले द प्राइम नंबर सीरीज अप टू 100, म्हणजे 1 ते 100 पर्यंतचे आपल्याला प्राइम नंबर्स फाइंड आउट करायचे. नाउ वी हैव टू एंटर द अपर मोस्ट लिमिट देयर. सपोज फॉर एग्जांपल मॅक्स घेतलं मी, मॅक्स इक्वल टू एंटर इनपुट ब्रैकेट मध्ये मेसेज दिला एंटर द मॅक्सिमम रेंज, एंटर द मॅक्सिमम रेंज किंवा अप टू व्हाट वी वांट टू डिस्प्ले द प्राइम नंबर्स, एंटर द मॅक्सिमम रेंज किंवा एंटर द अप टू व्हाट वी वांट टू डिस्प्ले द प्राइम नंबर्स. समजते? तर असं आपण या ठिकाणी दोन ब्रॅकेट या ठिकाणी क्लोज करावे लागतील. ठीक आहे, एक मॅक्सिमम लिमिट त्या ठिकाणी घेतलं की 100-200 पर्यंतची आपल्याला प्राइम नंबर सीरीज ही डिस्प्ले करायची. आता सुरुवात कुठून होणार? पहिला आणि शेवटचा सोडायचा, तो नंबर आणि एक सोडून त्याच्या इन बिटवीनच्या नंबरनं त्या नंबरला काय करायचं आपल्याला डिवाइड करायचं, बघायचं की पूर्ण भाग जातोय का नाही. सो फर्स्ट वी हैव टू टेक अ फॉर लूप. फॉर आता नंबर घेतला, फॉर नम इन रेंज ऑफ, कुठपर्यंत जायचं मॅक्सिमम लिमिट पर्यंत जायचं आपल्याला. सुरुवात कितीने करणार आहे आपण? दोन, कारण एक तर असतोच. मॅक्स प्लस 1 असं लिहावं लागेल, म्हणजे मॅक्स 100 असेल तर 100 प्लस 1 म्हणजे 101 लिहिलं इथं तर 100 पर्यंत जाणार आहे. बरोबर आहे, हे माहित आहे आपल्याला. त्याच्यापेक्षा एक अप्पर लिमिट दिलं की तो तिथपर्यंत जातो, म्हणजे अशी रेंज घेतली आपण. 2 सपोज मॅक्स या ठिकाणी, फॉर एक्झाम्पल मॅक्स मी या ठिकाणी 100 आहे असं कन्सिडर करतो सुरुवातीलाच, तर या ठिकाणी किती होणार? 101, म्हणजे 2, 101 म्हणजे 2 to 100 असं त्या ठिकाणी जाते हे लूप. आता मी आउटर लूप मध्ये काय केलं आपण, 2 to 100 पर्यंत आपल्याला हे लूप फिरत नेणार आहे. एक एक नंबर, म्हणजे दोन प्राइम नंबर आहे का, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 असं 9900 हा प्राइम आहे का नाही ते चेक करणार. असेल तर प्राइम डिस्प्ले करणार, नसेल तर पुढे जाणार. इनर फॉर लूप काय करते बघा. फॉर आय इन रेंज ऑफ, फॉर आय इन रेंज ऑफ, आता काय करायचे, 2 ते त्या नंबर पर्यंत. आता तो नम घेतलाय, म्हणजे नम घेतोय का आम्ही, नम घेतला की त्याच्या अगोदर पर्यंत. इथं प्लस 1 नाही, इथं नम घेतलं. सपोज नम हा 13 आहे असं कन्सिडर की 13 हा प्राइम नंबर आहे आपल्याला माहित, म्हणजे 2 ते 12 पर्यंत आपल्याला त्याला डिवाइड करायचं. म्हणजे हे इनर फॉर लूप कुठपर्यंत जाणार? 2 to 12 पर्यंत जाईल. फॉर एक्झाम्पल घेतलंय आपण, नम हा 13 असेल, म्हणजे इथून 13 आलं, 2 आलं, 3 आलं, 4 आलं, 13 आलं. 13 असेल तर 2 to 12 पर्यंत जाणार आहे. देण्यात राहू दे बघा, 2 to 12 पर्यंत जाणार. आता लूप मध्ये आल्यानंतर इनर फॉर लूप काय करते, प्रत्येक 2 ते त्या नंबरच्या -1 पर्यंत डिव्हिजन करून बघते की मॉड केल्यानंतर त्याचा रिमाइंडर 0 येतोय का नाही. म्हणजे नम मॉड आय एक्झॅक्टली इक्वल टू 0 असेल तर, 0 असेल तर काय करणार ते, 0 असेल तर ते काय करणार, ते लूप ब्रेक करणार, तो प्राइम नंबर नाही, पुढचे पुढे जाणार. म्हणजे हे लूप काय होणार, ब्रेक, तो नंबर प्राइम नाही. कारण का? तर त्याचा रिमाइंडर 0 पूर्ण भाग त्या ठिकाणी गेलेला आहे. नसेल तर,
जर पूर्ण भाग नाही केला तर एल्स बघा एल्स मध्ये यायचा आणि तो नंबर आपण काय करायचा प्रिंट करायचा तर तो नंबर काय मिळाला आपल्याला दिस इज अ प्राइम नंबर हा काय असणार आहे दिस इज प्राइम नंबर बघा किती सिंपल लॉजिक आहे दिस इज अ प्राइम नंबर रन करतो प्रोग्राम अगोदर पुन्हा अजून एकदा आपण समजून घेऊया मी इतर इन टाकले 100 बघा एक ते 100 काहीतरी प्रॉब्लेम आलाय ते रिपीटेड टाइम्स काय होते डिस्प्ले करते आपलं एल्स लिहायचं चुकलेलं आहे एल्स लिहायचं चुकलेलं फॉर आय इन अ रेंज ऑफ 2 टू नम असेल तर ब्रेक एल्स बघ इथे ये पाहिजे एल्स सूट मध्ये लिहायचं आपल्याला एल्स सूट मध्ये लिहावं लागेल ताल 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 ह्या ज्या संख्या आहेत त्यांना तीच संख्या किंवा एक न फक्त भाग जाते 2 सुद्धा त्यामध्ये असेल 2 ला 2 किंवा एक नच भाग जाते 3 असेल 5 असेल 7 असेल दीज आर कॉल्ड एज प्राइम नंबर्स पुन्हा एकदा लॉजिक बघूया आपण बघा लॉजिक काय असेल लेक्चर संपत आल्यावर जॉईन होतेत काय काय बघा प्राइम नंबरचं लॉजिक सुरुवातीला काय करणार आहे आपण एक प्राइम नंबर अप टू व्हॉट वी वांट टू डिस्प्ले द प्राइम नंबर त्यासाठी एक मॅक्झिमम रेंज आपल्याला पाहिजे 100 पर्यंतचे 200 300 50 30 40 पर्यंतचे प्राइम नंबर आपल्याला डिस्प्ले करायचे म्हणजे इथे एक इंटीजर व्हॅल्यू आपण इनपुट करून घेतली आता ती पुन्हा कुठे जाणार आहे त्यातला प्रत्येक नंबर आपल्याला चेक करायचा म्हणजे एक सोडून द्यायचा 2 ते त्या नंबर पर्यंत जायचं त्या नंबर पर्यंत जायचं म्हणजे त्याला प्लस 1 ने घेतलं रेंज मध्ये की रेंज कशी तयार होईल 2 टू ते नंबर 2 टू मॅक्स पर्यंत रेंज तयार होईल म्हणजे मॅक्स 100 असेल तर 2 टू 100 पर्यंतचे प्रत्येक नंबर इथं एक एक येणार आता नम मध्ये पहिला नंबर आला 2 आला आता 2 या ठिकाणी आला पुन्हा त्यामध्ये इनर लूप मध्ये काय करतो 2 कॉमा नम 2 कॉमा नम म्हणजे काय केले या ठिकाणी तो नंबर आहे त्याला 2 ते त्या नंबर पर्यंत त्या नंबर पेक्षा एक नलेस हे महत्त्वाचं आहे बघा तो नंबर नंतर भाग जाणारच आहे म्हणून चेक करायची गरज नाही एक नंतर जातोय मग 2 पासून सुरुवात करायची 2 ते त्या नंबरच्या लेस देन 1 पर्यंत हे लूप काय करते नेते त्यातला प्रत्येक नंबर नम मोठ आय आहे का नाही ते चेक करते म्हणजे हा नंबर नम ला हा आय 2 न 3 न 4 न 5 न 6 न त्या नंबरच्या लेस देन 1 पर्यंत प्रत्येकानं मोठ करून बघते जिथं कुठं 0 आलं त्या ठिकाणी काय होईल ब्रेक होईल म्हणजे तो नंबर प्राइम नाही जर लास्ट पर्यंत गेला आणि नंबर तो प्राइम नाही म्हणजे त्याला डिव्हिजन मॉड केल्यानंतर रिमाइंडर 0 आला नाही तर एल्स सूट मध्ये येणार हे इप्लाय एल्स लिहायचं नाही इप्लाय एल्स लिहायचं नाही फॉर ला एल्स लिहायचं तर या ठिकाणी आपण प्रिंट काय करणार नम तर इतका शॉर्ट मध्ये हा आपण प्राइम नंबर सिरीजचा प्रोग्राम हा करू शकतो फक्त इनर आणि आउटर लूप हे ध्यानात ठेवायचे आणि कंडिशन कधी ब्रेक होणार नम मॉड आय एक्झॅक्टली इक्वल टू 0 असेल तर ब्रेक नसेल तर स्टेटमेंट एल्स सूट लिहायचं या ठिकाणी इफ एल्स नाही फॉर ला एल्स लिहायचं या ठिकाणी हे ध्यानात ठेवायचं आणि बरोबर या ठिकाणी ते काय करेल नंबर तो मॉड ब्रेक नाही झालं तर एल्स सूट काय करेल प्रिंट काय करेल नम करेल ठीक आहे तर असं आपण त्या ठिकाणी प्राइम नंबर सिरीज ही डिस्प्ले करू